नुसत्याच वासाने खावीशी वाटणारी आज आपण चटपटीत मेथीची पातळ भाजी बघणार आहोत. चपाती भाकरीसोबत तुम्हालाही खाता येईल. भातासोबत एक नंबर लागते, एकदा नक्की करून पहा. रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मेथीची पातळ भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराची मेथीची चुडी अशी नुसती पानं निवडून घेतलेली आहेत आणि चाळणीवर काढून नळाखाली स्वच्छ धुवून यातलं सगळं पाणी आपण स्ट्रेन करून घेतलेलं आहे. आता याला आपण रफली चिरून घेणार आहोत. एकदम बारीक बारीक न चिरता जशी जमेल तशी मोठी मोठी अशी ही मेथी आपण चिरून घेतलेली आहे. खूप जास्त मेथी बारीक चिरायची नाही, नाही तर ती कडू लागू शकते. तर अशी ही चिरलेली मेथी आपण एका बाजूला ठेवून देणार आहोत. त्यानंतर इथे आपण एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये ही भाजी अगदी झटपट तयार होते. सगळ्यात पहिल्यांदा इतक्या मेथीसाठी अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम आपण इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ चालत नसेल तर मुगाची डाळसुद्धा अर्धा कप तुम्ही इथे वापरू शकता. आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता या डाळीमध्येच आपण 2 मूठ किंवा 100 ग्राम इतके कच्चे शेंगदाणेसुद्धा धुवून घेणार आहोत. इतक्या भाजीसाठी 2 मूठ किंवा 100 ग्राम कच्चे शेंगदाणे पुरेसे आहेत. तुम्हाला आवडत नसेल शेंगदाणे किंवा चालत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. आता इथे आपण 2 ते 3 पाण्याने डाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो असे रफली बारीक चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर डाळ शेंगदाणे आणि टोमॅटो बुडतील इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही. तुरीची डाळ शिजवताना खूप जास्त पाणी घातलं की डाळ शिजायला वेळ लागू शकतो, म्हणून थोड्याशा पाण्यामध्ये डाळ ही पटकन शिजते ही खूप खास टीप आहे, लक्षात असावी. आता यामध्येच आपण बारीक चिरलेला मेथीसुद्धा घातलेला आहे, असा पसरून ठेवला आहे. आता याला झाकण लावून साधारणतः 1-2 ते 3 शिट्या आपण काढणार आहोत. तुमच्या डाळ आणि मेथीला शिजायला जितका वेळ कुकरला लागत असेल त्यानुसार तुम्ही याच्या शिट्या घेऊ शकता. आता डाळ भाजी शिजेपर्यंत इथे मस्त एक ठेचा बनवून घेणार आहोत. त्यासाठी खलबत्त्यामध्ये इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आणि हे खलबत्त्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. 1 चिमूटभर मीठसुद्धा घालू शकता, म्हणजे हे पटकन चांगलं कुटलं जाईल. खलबत्त्याऐवजी तुम्ही इथे मिक्सरला सुद्धा करू शकता, पण खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर ठेचा तयार होतो, पटकन होतो, म्हणून इथे आपण खलबत्त्यामध्ये केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता असा हा ठेचा आपण जाडसर करून घेतला आहे. मिक्सरला करायला जाल तर त्याला थोडा जास्त वेळ लागतो आणि अगदी बारीक बारीक हा दळला जातो, म्हणून खलबत्त्यात असा हा जाडसर आपण दळून घेतलेला आहे. एका बाजूला ठेवून देणार आहोत. इथे आपल्या 3 शिट्यासुद्धा झालेल्या आहेत. कुकर चांगला थंड झाल्यानंतर झाकण उघडून बघणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता डाळ आणि भाजीला व्यवस्थित पाणी पुरलेलं आहे आणि डाळ आणि भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. 1-2 मिनटं चांगलं आपण याला आता फेटून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता डाळ जर तुमची कच्ची तुम्हाला वाटत असेल तर आणखीन थोडंसं पाणी घालून 1-2 शिटी तुम्ही याच्या वाढवू शकता. मेथीची भाजी आणि डाळ फेटत असताना खूप जास्त बारीक फेटायचं नाही, थोडंसं जाडसर आपल्याला ठेवायचं आहे. आता ही भाजी आपण बाजूला ठेवणार आहोत. आता या मेथीच्या भाजीला मस्त फोडणी किंवा छान तडका देणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 पळीभर तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घातली, 1-7-8 ताजी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, त्याचबरोबर तयार ठेचा घातलेला आहे. आता ही फोडणी अगदी मंद आसेवर साधारणतः 3 ते 4 मिनटं खरपूस असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. बिलकुल हे करपवायचं नाही. जर फोडणी तुमची परफेक्ट असली की भाजी साध्यातली साधी जरी असली तरी ती अगदी चविष्ट लागते, आणि फोडणी तुमची करपली की सगळ्या भाजीची चव करपट लागू शकते किंवा ती खराब होऊ शकते. तर इथे साधारणतः 3 ते 4 मिनटं अगदी मंद असेवर खरपूस असं हे छान आपण परतून घेतलेलं आहे. मस्त यातून सुगंध यायला सुरुवात झालेला आहे. या स्टेजला यामध्ये चिमूटभर हिंग घातलेलं आहे, 1/2 चमचा हळद घातलेली आहे. हळद आणि हिंग अगदी शेवटी घालायचं आहे, नाहीतर हे करपण्याची शक्यता असते. 1/2 मिनटासाठी पुन्हा आपण याला चांगलं परतून घेतलेलं आहे. अगदी मंद असेवर खरपूस परफेक्ट अशी ही फोडणी आपली तयार झालेली आहे. अशी या छान खरपूस फोडणीमध्ये तयार भाजी आणि डाळ आपण ॲड करणार आहोत. आता ही मेथीची पातळ भाजी तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट लागत असेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालू शकता. मी 1 ग्लास भरून यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता ही मेथीची पातळ भाजी तुरीची डाळ वापरल्यामुळे जशी जशी शिजेल तशी तशी थोडीशी ही घट्ट व्हायला सुरुवात होते, म्हणून थोडंसं जास्त आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. आता या भाजीला पुरेल इतकं चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता.
भाजीला मस्त चटपटीत फ्लेवर आणण्यासाठी इथे आपण एक 4 ते 5 चमचे घरात तयार केलेला चिंचेचा कोळ घातलेला आहे. तुम्ही रेडीमेड घालत असाल तर थोडासा कमी घालायचा आहे, कारण तो जास्त आंबट असतो. छोटासा गुळाचा खडा घातलेला आहे, टोटली ऑप्शनल आहे. चिंचेचा कोळ आणि गूळ न घालता सुद्धा ही भाजी तुम्हाला सारख्याच पद्धतीने तयार करू शकता. आता ही भाजी चांगली एकजीव करून घेतली आणि हाय फ्लेमवर साधारणतः 5-6 मिनटं आपण याला चांगली उकळून शिजवून घेणार आहोत. तुरीची डाळ, मेथीची भाजी जितकी जास्त तुम्ही उकळून घ्याल किंवा जास्त याला शिजवून घ्याल त्याची चव आणखीन वाढते. साधारणतः इथे 5-6 मिनटं आपण याला चांगलं असं खदखदून मस्त उकळून मस्त शिजवून घेणार आहोत. तर इथे साधारणतः 5-6 मिनटं झालेली आहेत हाय फ्लेमवर. असं हे आपण याला छान शिजवून घेतलेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. गरम असताना सुरुवातीला थोडीशी तुम्हाला पातळ जरी वाटत असेल, जशी जशी भाजी थोडीशी कोमट होईल, थंड होईल, रंग हलकासा बदलतो आणि भाजी घट्ट व्हायला सुरुवात होते. म्हणून सुरुवातीलाच थोडंसं पाणी आपल्याला जास्त घालायचं आहे. तर इथे 1-2 मिनटं झालेली आहेत, भाजी हलकीशी कोमट झालेली आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, थोडी घट्ट झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट होते. गरमागरम भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता. भातासोबत 1 नंबर लागते, एकदा नक्की करून पहा. नुसत्याच वासाने खावीशी वाटणारी चटपटीत मेथीची पातळ भाजी तयार झालेली आहे. तर आजची ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.